नेरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच रश्मिका पाटील यांनी आपला कार्यकाळ समाप्त झाल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा प्रष्टश्रेष्ठींकडे सुपूर्द केला. या रिक्त जागेवर शेका पक्षाच्या प्रज्ञा भास्कर कलोते यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ज्यावेळी रायगड जिल्हा परिषद सदस्य विलास फडके, पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष देवा पाटील, विके पाटील, महेंद्र भगत, मुकेश फडके, अनिल फडके, संजय फडके, सुनील पाटील, महेंद्र गावण, अनिल घरत, विवेक फडके आदी मान्यवरांनी नवनिर्वाचित उपसरपंच प्रज्ञा कलोते यांना शुभेच्छा दिल्या. ज्यावेळी देवा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करत प्रज्ञा कलोते यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नेरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आमच्या शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडीच्या नेत्या निष्ठावंत कार्यकर्ता सौ प्रज्ञाताई भास्कर कलोते यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. या अनुषंगाने आज शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने या भागाचे नेते सन्माननीय विलासदादा फडके, रायगड जिल्हा परिषद सदस्य, त्याचबरोबर या ठिकाणी या ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सुनील पाटील असतील, चिपळे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य मुकेश फडके असतील, त्याचबरोबर आमचे गावण साहेब असतील, त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते शेका पक्षाचे अगदी निष्ठावंत ज्यांनी या शेका पक्ष अडचणीत असताना पडत्या काळामध्ये सुद्धा शेतकरी कामगार पक्षामध्ये आपली निष्ठा बाळगून राहिलेले भास्कर कलोते साहेब असतील, त्याचबरोबर नेरे गावामध्ये आज खरोखर एक युवकांसाठी किंवा कोणत्याही गोष्टीसाठी सन्माननीय आमचे मित्र जितेंद्र पाटील यांच्यानंतर त्याचे कुणाचे धावपळ या ठिकाणी आम्हाला वर्दळ बघायला भेटते. ते शैलेशदादा पाटील असतील, पणजे विभागाचे लाल ब्रिगेड संघटनेचे देवेंद्र चोरके असतील आणि कलोते मॅडमचे चिरंजीव असतील, या सर्वांचं मी या ठिकाणी उल्लेख करतो. आणि काल नेरे ग्रामपंचायतीच्या ज्या विद्यमान उपसरपंच होत्या सौभाग्यवती रसिका जितेंद्र पाटील यांनी आपली कारकीर्द पूर्ण करून दिलेला शब्द पाळून, पक्षाने दिलेला आदेश पाळून आपला राजीनामा दिला आणि आपल्या जागेवर आज प्रज्ञाताईंना विराजमान होण्याची संधी दिली, त्या रसिका वहिनींचंसुद्धा मी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने या ठिकाणी नामोल्लेख करतो. कारण शेतकरी कामगार पक्ष हा असा पक्ष आहे का जिथे कार्यकर्त्यांना ही समान संधी भेटते. म्हणजे गावातील कोणताही कार्यक्रम असो, गावातील कोणतीही समस्या असो, ती सोडवण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता हा अग्रेसर असतो. खरोखर आज मला या ठिकाणी आमचा भाऊच म्हणता येईल जितेंद्र पाटील, जो नेरे ग्रामपंचायतीवर लाल बावटा पडकवण्यासाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली होती. थोडक्या मताने आपली सरपंचाची सीट अवघ्या 3 मताने आपण पराभूत झालो, परंतु आपल्या या ठिकाणी इथे 8 सीट आपण निवडून आणण्यामध्ये आपल्याला यश आलं होतं. तर त्यामध्ये जितेंद्र पाटील याचा सिंहाचा वाटा होता आणि आजच्या या क्षणी मी त्याची आठवण करतो आणि त्याला स्मरण करतो. आणि प्रज्ञाताईंना मी त्यांच्या पुढील राजकीय वाटचाल्यासाठी, उपसरपंच पदाच्या वाटचालीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून, या भागाचे जिल्हा परिषद सदस्य विलासशेट फडके यांच्या माध्यमातून अभिवचन देतो की आपल्या या येणाऱ्या कारकिर्दीमध्ये जी कोणती गावातील समस्या असेल, तुमच्या वाड्याची असो, तुमच्या प्रभागाची असो, तुमच्या गावाची असो, यामध्ये लागणारी निधी असो किंवा कोणतंही काम असो, महिला असतील त्यांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना असो, विविध प्रकारच्या योजना आहेत. जरी सरपंच आपला नसला तरी ताई तुम्ही एक डॅशिंग नेतृत्व म्हणून पुढे याल आणि आपल्या लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्याल अशी मी शेतकरी कामगार पक्षाने अपेक्षा व्यक्त करतो.